नमस्कार, मी साक्षी, आपण पाहत आहात भारत 24। पालघर नगर परिषद कार्यक्षेत्रातील विविध मागण्यांप्रकरणी नगरसेवक प्रवीण मोरे यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। नवली लाका येथे ते उपोषणाला बसले आहेत। यापूर्वी 26 एप्रिल 2023 रोजी त्यांनी मंजूर आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, नैसर्गिक नाला परिसरात अतिक्रमणाप्रकरणी कारवाई आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते। त्यावेळी पालघर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज पवार यांनी सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, मात्र आजपर्यंत कोणतेच आश्वासन प्रत्यक्षात दिसून येत नाही, म्हणून पुन्हा उपोषण केल्याचे नगरसेवक प्रवीण मोरे यांनी सांगितले। साक्षी कीर, भारत 24 तास, पालघर। नैसर्गिक नाल्यामध्ये जर सर्रास बांधकामं होत असतील आणि नाले जर बुजवत असतील, त्याच्यावर कारवाई करत नसेल प्रशासन आणि तिकडे पूर परिस्थिती निर्माण होते, त्याला जबाबदार कोण राहणार? नाल्यांचा उगमत मॅडम पूर्वेपासून होते,